विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या दोन्ही परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। त्याची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सन 2022 मध्ये तुम्ही जी ड्रॉइंगची एग्जाम दिलेली आहे त्याचा निकाल जाहीर होणार आहे या महिन्यामध्ये। त्यासाठीचं परिपत्रक नुकतंच जारी झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये शासकीय चित्रकला परीक्षा ड्रॉइंग ग्रेड एग्जाम याचा लेटेस्ट निघालेला GR त्याची माहिती आपण या एपिसोडमध्ये घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। सन 2022 सप्टेंबर महिन्यामध्ये शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यांच्या परीक्षा झाल्या होत्या। प्रत्येक विद्यार्थ्याची, पालकांची आणि कला शिक्षकांची निकाल कधी लागणार, किती तारखेला निकाल घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, त्यावर चर्चा चालू आहे। आणि दिनांक 29/12/2022 रोजी महाराष्ट्र शासनाचं उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी एक याबाबत GR जारी केलेला आहे, माहिती पत्रक जारी केलेलं आहे। ते माहिती पत्रक आपण आता पाहणार आहोत आणि त्याचं वाचन करणार आहोत। प्रति अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 411004, विषय शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 निकालाबाबत, संदर्भ 1 उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक ND-R-2014 PR-218 ताशी 6 दिनांक 16 फेब्रुवारी 2015 2 शासकीय निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण 2016 PR-202 SD-2 दिनांक 24/11/2017 व समक्रमांकाचे दिनांक 20/12/2017 रोजीचे शासन शुद्धीपत्र। महोदय, कला संचालनालयामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भीय क्रमांक 1 वरील शासन निर्णयानुसार शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास शासन मान्यता देण्यात आली असून सदर अभ्यासक्रमानुसार 2015 शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 आयोजन करण्यात येते। सदर परीक्षा ऐच्छिक असून दोन्ही परीक्षांना एकाच वर्षी बसण्याची परवानगी नाही। विद्यार्थ्यांना एका वर्षी दोहोपैकी फक्त एकाच परीक्षेला बसता येते। शालेय स्तरावरील इयत्ता 7 ते 12 विद्यार्थी विद्यालयामार्फत परीक्षा केंद्र सदर परीक्षेस प्रविष्ट होतात। तसेच ज्या विद्यार्थ्यांना कला शिक्षण विभागातील पदवी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी बहिस्त विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होतात। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भीय क्रमांक 2 वरील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्या श्रेणीनुसार सवलतीच्या गुणास पात्र ठरतात। विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळत नाहीत। ही बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा 2021 आयोजन करताना चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता गतवर्षी सदर विद्यार्थी इयत्ता 9 शिकत असताना केवळ त्यांच्याकरिता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार सदर ऐच्छिक परीक्षेस 1,02,818 एवढ्या इयत्ता 9 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांना प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सदर लिंक बंद करण्यापूर्वी सर्व परीक्षा केंद्रांना वारंवार सूचना व मुदत वाढी देऊनही काही परीक्षा केंद्रांनी एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रमाणपत्र डाउनलोड केलेली नाही, त्यामुळे परीक्षा केंद्राकडून तांत्रिक कारणास्तव प्रमाणपत्र डाउनलोड करता आली नाहीत, डाउनलोड करण्यात आलेल्या संगणकाची चोरी झाली इत्यादी अशी
कारणे देण्यात येत आहेत। तसेच सवलतीच्या गुणास विद्यार्थी पात्र ठरण्याकरिता प्रस्तावासोबत सादर करण्याकरिता आता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राची संचालनालयाकडे मागणी करण्यात येत आहे। प्रस्तुत प्रकरणी कळवण्यात येते की निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची मूळ प्रत संचालनालयाच्या अभिलेखास जतन करून निकाल पत्रकाची दुय्यम प्रत सर्व केंद्र प्रमुख यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत। अशा केंद्राकरिता संचालनालयाकडून पाठविण्यात आलेले दुय्यम निकाल पत्र ग्राह्य धरण्यात यावे किंवा संदर्भीय क्रमांक 2 वरील दिनांक 20/12/2017 शासन शुद्धीपत्रासोबतच्या सुधारित परिशिष्ट ब मधील नमूद केल्याप्रमाणे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांनी त्यांच्या नाममुद्रित लेटरहेड पत्रावर निर्गमित केलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे। शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 या ऐच्छिक परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यापैकी काही विद्यार्थी 2022 कला संचालनाची परवानगी नसताना केंद्र प्रमुख यांनी त्यांच्या स्तरावर शासकीय रेखाकला एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेस बसून त्यांच्या उत्तरपत्रिका संचालनालयाकडे तपासणीसाठी सादर केलेल्या आहेत। एकाच वर्षी दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यास प्रविष्ट होत आहेत नसल्यामुळे मूल्यमापन केंद्राहून सदर प्रकरणे संचालनालयाकडे उत्तरपत्रिकासह चौकशी कामे प्राप्त झाली आहेत। सदर प्रकरणी संचालनालयाच्या स्तरावर अंतिम कार्यवाही सुरू आहे। अशाच प्रकारे न्यायालयीन प्रकरण उद्भवले असून याचिकाकर्ता यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठेतील शासनाविरुद्ध शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कला संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य व केंद्र प्रमुख येलोरा इंग्लिश हायस्कूल औरंगाबाद यांच्या विरुद्ध याचिका क्रमांक 11467/2022 दाखल केली आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। वरील वस्तुस्थिती लक्षात घेता तसेच ऑनलाईन निकाल जाहीर करून त्याच दिवशी ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीकरिता लागणारा संभाव्य कालावधी लक्षात घेता शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 निकाल 16/1/2023 रोजी जाहीर करण्यात येईल। वरील सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थी सवलतीच्या गुणास पात्र ठरण्याकरिता विहित नमुन्यातील प्रमाणपत्रासह प्रस्ताव स्वीकृतीकरिता सर्व संबंधित शाळांना मुदतवाढ देण्यात यावी। अशा प्रकारचा कला संचालक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी काढलेला हा GR आपण त्याचं वाचन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपला या दोन्ही परीक्षेचा निकाल येत्या महिन्यामध्ये 16/1/2023 रोजी जाहीर करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल पाहायचा कसा, तर आपल्या शाळेतले जे कला शिक्षक आहे किंवा आपण ज्या शाळेमधून आपला फॉर्म भरलेला आहे तेथून तुम्हाला आपला निकाल पाहायला मिळेल। त्यांच्या मार्फत आपला निकाल आपल्याला कळेल। जर स्वतंत्र निकाल पाहण्याची काही व्यवस्था झाली, आपल्याला जर ती साईट मिळाली, तर जरूर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी ती साईट शेअर करील। थँक्यू। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया एका नवीन विषयासह। थँक्यू।